या सगळ्या संदर्भात आणखी माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्याशी जोडले गेलेत. देवेंद्र, तुम्ही किरीट सोमय्या यांच्या घराबाहेरून आता आमच्याशी जोडले गेलेले आहेत. सध्या तिथलं वातावरण काय? नोटीस अधिकाऱ्यांनी तिथेही लावल्याचं समजतंय. अगदी, आर्थिक गुन्हे शाखेचे जे अधिकारी आहेत ते किरीट सोमय्या यांच्या मुलुंडच्या घरी येऊन धडकलेले आहेत. मात्र घरी कोणी नसल्यामुळे त्यांनी बाहेरच येऊन नोटीस जी आहे ती समज जी आहे ते इथे लावलेले. आपण या ठिकाणी बघतो की सुरक्षा रक्षक आहेत सातव्या माळ्यावरती, ज्या ठिकाणी किरीट सोमय्या यांचं घर आहे. 13 तारखेला त्यांना आणि त्यांच्या नील या मुलाला आर्थिक गुन्हे शाखेमध्ये येऊन हजर राहण्यास त्यांनी सांगितलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की विक्रांत से विक्रांतचा जो निधी गोळा करण्यात आला होता त्याच्यामध्ये घोटाळा झाला अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावरती लावण्यात आला. त्यानंतर गुन्हा दाखल झालेला अटकपूर्व जामीन अर्ज देखील किरीट सोमय्या यांचा फेटाळण्यात आलेला आहे. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे जे अधिकारी आहेत ते किरीट सोमय्या यांचं मुलुंड निलमनगर इथलं जे निवासस्थान आहे तिथल्या सातव्या माळ्यावरती किरीट सोमय्या यांचं घर आहे तिथे येऊन हे अधिकारी धडकलेले आहेत. अधिकाऱ्यांनी जी आपल्याला माहिती दिलेली आहे त्यानुसार त्यांनी कोणीही घरी नसल्यामुळे बाहेर येऊन ही नोटीस लावलेली आहे आणि त्यांना हजर राहण्यास सांगितलेले आहे. त्यामुळे तूर्तास या ठिकाणी कोणीही प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध नाही आहे. घर देखील बंद आहे. त्यामुळे आता आपण पाहतो की किरीट सोमय्या असतील किंवा सोमय्या पितापुत्र असतील यांच्या काहीशा अडचणी वाढताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आहे. जी देवेंद्र, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.